अकोले येथील अगस्ती सहकारी साखर कारखान्याची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा काल खेळीमेळीच्या वातावरणात ऑनलाईन पद्धतीने झूम ऍपद्वारे संपन्न झाली. कारखान्याचे चेअरमन माजी मंत्री मधुकरराव पिचड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या सभेमध्ये ऊस उत्पादकांना दिलासा देणारे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. वर्षाचं ताळेबंद पत्रक मंजूर करण्यात आलं. लेखापरीक्षणासाठी शासन मान्यता. लेखापरीक्षकांच्या नामतालिकेमधील वैज्ञानिक लेखापरीक्षकाची नियुक्ती. लेखापरीक्षण शुल्क ठरवण्याच्या विषयावर चर्चा झाली. याप्रसंगी कारखान्याचे व्हाईस चेअरमन सीताराम पाटील गायकर, संचालक वैभव पिचड, प्रकाश मालुंजकर, मीनानाथ पांडे, कचरू पाटील शेटे, रामनाथ वाकचौरे, अशोक देशमुख, अमोल आरोटे, राजेंद्र डावरे, भाऊसाहेब देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, सुनील दातीर, भास्कर बिन्नर, सुरेखा देशमुख, मनीषा येवले, बाळासाहेब ताजने, सुरेख गडाक, कार्यकारी संचालक बी एस घुले, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर, चीफ इंजिनियर रमेश पुंडे, अस्वानी व्यवस्थापक सुरेंद्र थोरात यांच्या उपस्थितीत ही सभा संपन्न झाली. आमदार डॉ किरण लहामटे, दशरथ सावंत, बीजे देशमुख, सुरेश नवले, नवनाथ पवार, प्रमोद मंडलिक यांनी आपल्या भूमिका झूम ऍपद्वारे मांडल्या. आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मधुकर पिचड्यांनी सर्व सभासदांना मार्गदर्शन देखील केलं. तर संचालक मच्छिंद्र धुमाळ यांनी संचालक यांच्यावर केलेल्या आरोपांचे खंडन करीत दशरथ सावंत, बीजे देशमुख यांना जाहीर माफी मागण्याचे आवाहन केले. एक दोन तीन दिवसापूर्वी सावंत साहेब आणि काही मंडळी अकोल्यामध्ये प्रेस घेतली आणि त्या प्रेसमध्ये अगस्ती सहकारी संचालकांच्यावर काही आरोप केले की दोन तीन वर्षापूर्वी काही संचालक युरोप दौऱ्यावर गेले होते आणि तो सर्व खर्च कारखान्याने केला असं आरोप सावंत साहेबांनी केलेला आहे. मला सावंत साहेबाला नम्र विनंती करायची की सावंत साहेब, आपण केलेला आरोप हा पुराव्याशी सिद्ध करा. आम्ही एकही रुपया अगस्ती सहकारी साखर कारखान्यातून घेतलेला नाही, त्याच्यावर आम्ही खर्च केलेला नाही. युरोपला गेल्यामध्ये प्रकाश मानुसकर यांची चांगली सदन परिस्थिती आहे, अशोकराव देशमुख आहेत, महेशराव नवले आहेत, रामनाथ बापू वाकचौरे आहेत, गुलाबराव शेवाळे आणि मी आम्ही सहा जण युरोप दौऱ्यावर गेलो होतो. आमच्या सगळ्या आर्थिक परिस्थिती आमच्यासाठी आम्ही 1-1.5 लाख रुपये खर्च करून आम्ही जाऊ शकतो. त्यामुळं सावंत साहेबांनी जी काही आमची बदनामी सध्या मोठ्या प्रमाणामध्ये अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांमध्ये स्वतःचं शानपण सिद्ध करण्यासाठी हे संचालक कसे नालायक आहेत हे सांगण्याचा जो काही लाजिरवाणा प्रयत्न सावंत साहेब करतायत, त्यांना मला आव्हान करायचंय का आपण केलेला आरोप हा सिद्ध करून द्या, नाहीतर अकोल्याच्या ह्या गांधी चौकामध्ये येऊन माफी मागा असं जाहीर आव्हान मी या सावंत साहेबांना माझ्या या ठिकाणी करतोय. त्यांनी दुसरं सांगितलं की संचालक मंडळामध्ये चेंगळवाद चालू आहे. कसला चेंगळवाद? मी 5 वर्ष झाले या कारखान्यावर संचालक म्हणून काम करतो. आम्ही ज्या दिवशी संचालक झालो त्या दिवशी आम्ही सांगितलं एकही संचालकांनी गाडी वापरायची नाही. आमच्या संचालक मंडळामध्ये एवढे सर्व चांगले संचालक आहेत, कुठल्याही प्रकारचे व्यसनी एकही संचालक व्यसन नाही, कुणीही कधी गाडी घेऊन कुठं गेलेलं नाही. आम्ही सुद्धा मिटिंगला येताना आमच्या मोटरसायकलवर कारखान्यावर आमच्या स्वतःच्या मोटरसायकलवर मिटिंगला येतो. त्यामुळं सावंत साहेबांनी जे काही हे बदनामीचं पाऊल करायचे आणि तुम्ही कारखान्याचे सभासद मालक आहात ना, या इथं बसा, प्रशासन तुम्हाला उत्तर देईल. परंतु जिल्ह्यामध्ये अगस्ती कारखाना चांगला चाललाय, चांगली त्याची रिकव्हरी मिळते, 3 नंबरला अगस्तीचं आज जिल्ह्यामध्ये नाव येते आणि तुम्ही त्याची बदनामी करून तुमच्या पोळ्या भाजायला तुम्ही निघाले ही गोष्ट सगळ्या सभासदांना तुम्हाला माहिती आहे. सावंत साहेबांचा इतिहास मी काय सांगावा? अरे ज्या सावंत साहेबांनी आरोळी मारली तर 10,000 लोक गोळा व्हायचे, त्या सावंत साहेबांमागे आज लोक येत नाही का? येत नाही याचं आत्मचिंतन सावंत साहेबांनी केलं पाहिजे. कारण सावंत साहेब ज्यावेळेस काम करत होते त्यावेळेस शरद जोशींच्या शेतकरी संघटनेमध्ये होते, त्यांचे विचार त्यांना पडले नाही. नंतर राजू शेट्टीकडे गेले, राजू शेट्टी सारख्या माणसाने त्यांना राज्याचं अध्यक्ष केलं, तिथं सुद्धा त्यांना करमलं नाही. त्यानंतर काही दिवसांनी पिचड साहेब म्हणजे पवार साहेब हा शेतकऱ्यांचा नेता आहे, पिचड साहेबांबरोबर ते राष्ट्रवादीत गेले, पिचड साहेबांनी त्यांना कारखान्याचं संचालक केलं, ते पिचड साहेबांना शरद पवारला असे वेळ द्यायला लागले आणि कारखान्याच्या मीटिंगमध्ये भांडून घरी निघून गेले. संगमेर कारखान्यामध्ये संचालक झाले 1-1.5 वर्ष, म्हणले मी कारखान्यात संगमेर कारखान्याच्या गाडीमध्ये बसणार नाही. नंतर 2-2.5 वर्षानंतर ती कारखान्याची गाडी सावंत साहेब चालू झाली, ते म्हणजे मला ड्रायव्हर नको, मीच ड्रायव्हर, मीच संचालक. अशा पद्धतीनं तुम्ही वागताय हे वागणं सगळ्या लोकांना तालुक्यामध्ये दिसतं. आम्ही तुम्हाला आदर करतो आणि तुम्ही आमची बदनामी करायला निघाले, आम्ही काही आमच्या घरी काही जळीत झाले का? अरे मी 1990 साली मी अकोल्यामध्ये व्यवसाय टाकलाय, कबाड कष्ट करून आम्ही माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराने आम्ही या ठिकाणी काम करतोय.
त्यामुळं बदनामी करण्याचं तुम्ही उद्योग थांबा. दुसरी बदनामी अशी, काही झालं का गायकर टोळी. कसली गायकर टोळी? अरे टोळी म्हणायला तुम्हाला काही वाटलं पाहिजे. तुम्हाला तुमच्या बरोबर जे लोक खाली जे माणसं बसत होते ते राष्ट्रवादीत गेले. प्रबोध नायकोडी आनंदराव आप्पा बिप्पा तुमच्या बरोबर कुणीच राहिलं नाही आणि त्याचा पोट सोड तुम्हाला उठला. काही झालं का गायकर साहेबांची बदनामी करायची? मी गायकर साहेब फेचर साहेबांचा प्रवक्ता नाही, परंतु अरे बहुजन समाजाचा तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये एवढा मोठा एकच नेता आहे. हां, आणि तुम्ही त्याची बदनामी करतात? कोणाची शिफारी घेऊन तुम्ही बोलताय? आणि माझी म्हणून नम्र विनंती का बहुजन समाजाने एक झालं पाहिजे, सगळ्यांनी एकत्र येऊन कोणत्याही पक्षाची कोणत्याही विचारायचं असा, पण तुम्ही एक होऊन काम करा. याची बदनामी त्याची बदनामी, आणि म्हणून मी इथून पुढं ही बदनामी आम्ही सहन करून घेणार नाही. त्यानंतर बीजे आले, बीजे पुढं होते, बीजे हे बीजे होते पुण्याला 100 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या बीजेनी केला आणि त्यांची अजित पवारांनी त्याला तिथून लात मारून हुसकून दिलं या बीजेला. आणि ते आता अगस्ती कारखान्याची काळजी करायला लागले. मी म्हणे परिवर्तन करायला आलो. अरे परिवर्तन करायला तुम्ही इथून मागं कुठं होते? 20-25 वर्ष सेवेमध्ये काम केलं, सरकारचा मलिदा खाला, करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केला, आणि तुम्हाला आज अगस्ती कारखान्याचे सभासद आणि शेतकऱ्यांची चिंता वाटायला लागली काय? तुमचे 2 भाऊ 10 वर्ष पिचल साहेबांबरोबर या कारखान्यामध्ये संचालक होते. का तुम्ही तुमच्या भावांना जवाब विचारलं नाही? आता तुम्ही जागा झाली का? तुमचा एक भाऊ तर 2 वर्ष कारखान्याचा ऑडिटर भाऊ प्रशासक होता, आणि तुम्ही कारखान्याची बदनामी करतात. तुमच्या तिकडे राष्ट्रवादीच्या आमदारांनी तुमच्या भ्रष्टाचार, तुम्ही मार्केट कमिटीवर प्रशासक होते, तिथून तुम्हाला काढून दिलं. तुम्ही आम्हाला सांगताय का संचालकांना 12 गाड्या दिल्या? कोणत्या संचालकांना 12 गाड्या दिल्या? 20 लाख रुपये दिले. त्यामुळं बीजे तुम्हाला सुद्धा आम्हाला आव्हान करायचंय. हे आरोप तुम्ही सिद्ध करा, नाही तर तुमच्यावरची काही भ्रष्टाचाराची केस चालू आहे, त्याचे पेपर आमच्याकडे, त्याची सरकार चौकशी करते, तुमचे तरी पुरावे आमच्याकडे. पण हे असे गलथान आरोप करून दुसऱ्याची बदनामी करून राजकारणात मोठं होता येत नाही, आणि म्हणून हे आम्ही आरोप सहन करणार नाही. आणि जी काही हे 4-2 जणांची टोळी सध्या अकोल्या तालुक्यामध्ये आम्ही सभासदाकडे जाऊ, आम्ही असं करू, ही कोणतरी सुपारी घेऊन अगस्ती कारखाना कसा बंद पाडायचा, ही बंद पाडण्याचं षडयंत्र सध्या या तालुक्यामध्ये सुरू झालेले. मी तर असं म्हणेल, सावंत साहेब फार हुशार, फार बुद्धिवान, फार ज्ञानी माणूस आहे. मी तर मी असं सावंत साहेबांना आवाहन करतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही सगळे तुमच्या बरोबर येतो, आणि सावंत साहेबांना या कारखान्याचं चेअरमन करा. आणि सावंत साहेब आम्ही तुमचं वय पाहून आम्ही तुम्हाला आदर करतो, पण तुम्ही काही बडबड करीत राहायचं, इथून पुढे आम्ही अकोला तालुका शिवसेना आम्ही हे सहन करणार नाही. आमच्या पक्षावर सातत्याने टीका करायची, तुम्हाला एकही पक्ष एकही विचार, सगळ्या पक्षांच्या नेत्याला तुम्ही शिवाय देतात, सगळ्याला नावं ठेवतात, अशी काय बुद्धिमत्ता तुमची वाया चालली? न्यूज रिपोर्टर सुभाष खरबस, एसएन मीडिया, अकोले.